नमस्कार, कुक विथ तेजश्रीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फणसाची भाजी. इथे आपल्याला अशा पद्धतीचं फणस, यंग ग्रीन जॅकफ्रूट, कॅनमध्ये पण मिळतो आणि इथे फ्रोझन पण आहे. आणि मी आज वापरणार आहे फ्रोझन. फणस हा कच्चा फणस आहे, म्हणजे एकदमच लहान असतो तेव्हाचा फणस आहे हा. टेंडर जॅक अशा टाईपचा असतो आणि त्याचे पूर्ण वरचा कवर काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने होतो. चला तर पाहूया आपण कसा दिसतो तो ॲक्च्युली. आता मी पॅक ओपन केलं आहे आणि होता क्यूब्स आहेत आणि आता हे क्यूब्स मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. मी असं पाणी घेतलं आहे आणि याच्या पाण्यामध्ये मी हे छोटे छोटे तुकडे टाकून दिले आहेत त्याचे. आणि याची मी आता एक ते दोन शिट्टी देईन. फणसाच्या भाजीसोबत अजून एक म्हणजे काळा वाटाणा घालतीये मी त्याच्यामध्ये. तुम्ही शेंगदाणे घालू शकताय, शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकताय. इवन फणसाची बी जी असते ती सुद्धा घालून ही भाजी करू शकताय. मी इथे काळा वाटाणा घेतलेला आहे आणि हा मी रात्रभर भिजत ठेवला होता. आता सकाळी उठून कुकरला लावते तोही, त्याचीही एक शिट्टी देऊन एक ते दोन शिट्टीमध्ये हा शिजून जाईल, कारण हा छानसा भिजलेला आहे. त्याला आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये. अशा प्रकारे मी दोन्ही कुकर लावलेले आहे, हा काळ्या वाटाण्यासाठी आणि हा जॅकफ्रूटसाठी. आता हे पहा, माझं इथे फणसाचे क्यूब सुद्धा शिजलेले आहेत आणि हे काळा वाटाणा सुद्धा इथे माझा शिजलेला आहे. आपल्याला जास्तही शिजवायचा नव्हता, कारण तो एका प्रेसमध्ये तो तुटला पाहिजे. ह्याचं पाणी वेगळं केलंय, फक्त काळा वाटाणा मी इथे वापरणार आहे आणि मी त्यातला थोडासाच काळा वाटाणा वापरलाय. साधारण 1/4 कप मी काळा वाटाणा वापरणार आहे. आणि आता फणसाच्या या गरामधनं आपण पाणी आणि फणस वेगळा करून घेऊयात आणि ते चेचून घेऊयात. चांगला मॅश करून घ्यायचा, मिक्सरमध्ये नाही लावायचा, हाताने मॅश करून घ्यायचा, नाहीतर ग्रेटरने ग्रेट करून घ्यायचा. हे पहा, त्यातलं मी पाणी काढून घेतलंय, पूर्ण गाळून घेतलंय. आता असं मॅशर आणि मॅश करून घ्यायचं. जेणेकरून त्याचे फायबर्स सेपरेट झाले पाहिजेत. हे पहा, असं टेक्स्चर आलेलं आहे. आता मग आता आपण ह्याची मी इथे 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. मी आता 1/2 टीस्पून एक मोहरी टाकली, हळद, हिंग थोडस, त्यामध्ये कांदा टाकून घेते मी. मी इथे 1/2 कांदा घेतलाय आणि 1 हिरवी मिरची, तिखट आहे म्हणून एकच घेतली, थोडीशी फोडणीला कोथिंबीर टाकते. कांदा असा छानसा भाजून घेऊया. त्याचबरोबर आपले काळे वाटाणे
साधारण मीठ टाकून देते मी. थोडस मीठ घालते एक टीस्पून. तिखट एक टीस्पून. आता मी याच्यामध्ये फणस टाकून घेतलाय. आता मिक्स करते. कांदा काळे वाटाणे सगळं छान सं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. तिखट आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार टाका, कारण काही लोकांना तिखट आवडतं काहींना नाही. मी जास्त तिखट घालत नाही आहे आणि बाजारातून आणलेलं तिखट हे खूप तिखट असतं, त्यामुळे तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने टेस्टनुसार तुम्ही ते घ्या. आणि आता हे छान मिक्स झालंय. मी आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकते, कारण ही कोकणातली भाजी आहे तर त्याच्यामध्ये खोबरं हे जातच जात. आणि ही कोथिंबीर. आणि आता आपण छानसं परत मिक्स करून घेऊ. यामध्ये मी असं हाफ टीस्पून गरम मसाला टाकून घेते. अशा पद्धतीने माझी भाजी तयार आहे. आता आपण ती सर्व्ह करूया. हे पहा, माझी भाजी तयार झालेली आहे आणि मी आता ती सर्व्ह पण केली आहे. Thank you for watching. Like, share, comments, and subscribe my channel. Thank you. Bye-bye.